कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रवासी पक्षी या काव्यसंग्रहातील एक कविता आहे संत। बाबा आमटे यांच्या आयुष्यावरची त्यांच्यावर केलेली ही कविता आपल्या समोर सादर करीत आहे संत। आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा, उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहस्रावधी वारकरी नेत्र तुला पाहण्यासाठी। माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी। आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय, आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय, प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय। म्हणून थोडं वारे पण थोडं दिवे पण, उचलला आहे माझ्या जिरायत अक्षरांनी तुझ्याच मेघशील जीवनातून तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण लावण्यासाठी। लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते आकाशात हरवलेपणानं, काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी। तसेच आहे माझ्या शब्दांचं क्षणाला माखलेलं हे मोठेपण। तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी, कोसांच्या नव्हे तर जगाच्या अंतरानं विभागलेले दोन अनोळखी प्रवासी, आणि तरीही माझ्या सभोवरच्या चिरेबंद काळोखाला जातात केव्हा तरी तडे आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्निरेषा। अशा शंभर आभासात पहाट रात्रीच्या निशब्दातून मी पाहिलं आहे तुझे शिल्पचित्र 300 मैलांवरूनही। सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या विराट वृक्षावर अपराजित कुऱ्हाड मारणार तू, सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून माझ्या देहात महारोगाची रस घाला म्हणून आव्हान फेकणार तू, श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा, सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा, वनव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा, दुःखाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा, दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणार तू, पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोहोचवणार तू। अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेठेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर, सोनेरी अंबारीच्या ऐरावर जेव्हा रस्त्याने झुलू लागतात तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर, आमच्या गळ्यातील कोमल गांधार जातात निपदांच्या तीव्र पट्टीवर त्यांचा जय जयकार करण्याकरता, आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दुःखाने उसवलेल्या दुनियेवर अमृतांचं सिंचन करत, आणि 2 शतकं गेल्यानंतर आम्ही शोधू लागतो आम्ही वाळवंटावर तुमच्या पायखुना। 2 शतकं गेल्यानंतर आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी, तुमच्या मखमली पालख्यांचे तुमच्या मेलेल्या मतांचे। 2 शतकं गेल्यानंतर आम्ही होतो मतवाले शूर शिपाई संरक्षण करण्यासाठी मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे। हे महामानवा आम्ही देणार आहोत तुला फक्त फावळल्या वेळातला नमस्कार, एखादा गुच्छ एखादा हार, 30 पायांवर सरपटणाऱ्या कॅलेंडरमधील एखादा शनिवार रिकामा रविवार, पण तरीही त्यातलाच एका साक्षात्कार क्षणाला आम्हाला कळतं असारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी, जुने पडते आहे नवे घडते आहे, काळाच्या स्मशानातून उठलेली भूतावळ जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन, मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तोळ्यांसारखे, तांबडे लाल काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी। या ऐतिहासिक कल्लोळातही सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्यांचं हात उभारून काळाच्या किनाऱ्यावरून धावणारं संग्रामशील माणूसपण।
हे यात्रिका विस्कटलेल्या शरीरांचा आणि चुरगळलेल्या आत्म्यांचा जत्था घेऊन तू तुझ्या मार्गाने जा, मागे वळून पाहू नकोस। जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस। तुला साथ सोबत आम्ही करणार नाही, आमच्या दिव्यांखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही, तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही, आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा, दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा। असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला, ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर। असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला, ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसत आहे तुझ्या पथावर। हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण।